नमस्कार, मी मंदार जोशी, तारांगणमध्ये आपलं स्वागत. माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता पार्थ भालेराव. पार्थ, तारांगणमध्ये तुझं खूप खूप स्वागत. आपण आज बांबू चित्रपटाच्या निमित्ताने भेटतोय आणि शीर्षकापासूनच सगळी धमाल आणि तुझी जी काही बॉईजपासून जी काही इमेज आहे ती तशीच आहे. नेमकं ह्या चित्रपटात तू काय करतोय? सो ह्या चित्रपटामध्ये माझं मदन नावाचं कॅरेक्टर आहे आणि मदन म्हणजे बेसिकली आपल्या एखाद्या मित्राचं एक चांगलं काहीतरी आयुष्यात घडत असतं त्याचं आणि त्याच्या मैत्रिणीचं, पण ते ह्याला बघवत नाही आणि तो त्यांच्यामध्ये येऊन काहीतरी किडे करणार, डांबरटपणा करणार, असं हे माझं कॅरेक्टर आहे. आणि याच्यामुळे त्यांची साधं सरळ चाललेली गोष्ट कशी वाकडी तिकडे होते हे सगळ्या सिनेमात तुम्हाला बघायला मिळेल. आणि असा आय थिंक प्रत्येकाचा असा एक बेस्ट फ्रेंड असतो की जो आपल्या चांगला मित्र वाटतो, पण जसं आपल्या एखादी मैत्रीण जवळ यायला लागते आणि हा मित्रही तिच्या जवळ जायला लागतो तेव्हा काय होतं हे प्रत्येकाने आय थिंक थोडंफार अनुभवलंच आहे. सो हा तसा रिलेट होण्यासारखं हे कॅरेक्टर आहे बऱ्याच जणांना. सो असं माझं कॅरेक्टर ह्या सिनेमात आहे. ओके. आणि आत्ताच म्हणजे हे जे सगळं जे काही आपण बघतोय आणि तुझी जी काही गेल्या एक दोन वर्षातली जी इमेज आहे म्हणजे जी टेम्पलेट क्रिएट झाली आहे काहीतरी फन धमाल असंच सगळा हा जर्नी आहे या सिनेमाचा तुझा? हो, आपल्याला तसं म्हणता येईल की धमाल आहेच आहे ह्याच्यामध्ये आणि म्हणजे कॉमिक वेनीच सगळं आहे अर्थातच. पण एक वेगळ्या प्रकारची कॉमेडी आम्ही एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला आहे की अंबर सरांनी, अंबर अडब जे रायटर आहेत, सो त्यांनी एका वेगळ्या पॅटर्नमध्ये किंवा एका वेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे. आणि आम्हाला ह्या फॉर्मॅट पहिल्यांदाच आम्ही अशा प्रकारे म्हणजे सिटकॉम सिच्युएशनल कॉमेडी आम्ही अशा प्रकारे पहिल्यांदा ट्राय आउट करत होतो. आणि ही म्हणजे ते एक्सप्लोअर करताना जास्त मजा आली कारण त्यामुळे मला वाटतं की हा विनोदीच आहे, पण हा विनोद आय थिंक खूप दिवसांनी किंवा जरा वेगळा विनोद लोकांना बघायला मिळेल नेहमीपेक्षा. आणि ह्याचा जो दिग्दर्शक आहे विशाल देवरुखकर, त्याच्यावर तू आधीही काम केलंय, तुमचं हिट कॉम्बिनेशन आहे, तर काय तुला इन्स्ट्रक्शन होत्या तुझ्या रोलबद्दल एकंदरीत काम करण्याबद्दल? ॲक्च्युली ह्यावेळेला अवघड काम होतं. त्याचं कारण असं होतं की बॉईज रिसेंटली होऊन गेलेला, शूट आमचा रिसेंटलीच झालेला बॉईज 3. सो ते कॅरेक्टर तसं खूप पटकन ग्रॅप करता येतं कारण त्याची सवय त्या तेवढी झालेली आहे. सो जेव्हा मी हा सिनेमा करायला घेतला तर मदन हा ऑलटुगेदर वेगळा काढायचा होता ढुंग्यापासून, किंवा विशाल सर आणि आम्ही जे इक्वेशन आहे तर ते ढुंग्याच्या वेळेचं इक्वेशन इथे नको यायला, इथं काहीतरी वेगळं तयार व्हायला हवं होतं. तर त्यासाठीची मेहनत जरा वेगळी होती, म्हणजे मदनच्या लँग्वेजवर आम्ही काम केलं, त्याच्या ॲपिरन्सवर काम केलं. सो विशाल सर आणि आम्ही तेवढं अंडरस्टँडिंग आता आधीपासून असल्यामुळे नवीन काहीतरी बाहेर काढता आलं आम्हाला असं आम्हाला वाटतंय, तर तुम्हीच ते बघून ठरवा. ओके. आणि अभिनयबरोबर तू पहिला सिनेमा असेल ना तुझा, हा कसा होता तुमचा दोघांचा अनुभव? धमाल एक्सपिरियन्स होता, म्हणजे आम्ही ॲक्च्युली आमची ओळख होती आधीपासून पण आम्ही काम नव्हतं केलं. सो डे 1 पासून खूप मजा आली, म्हणजे भेटल्याच आमच्या वाईब्स मॅच झाल्या पहिल्याच दिवशी, वर्कशॉपच्या पहिल्याच दिवशी. आणि खूप कमाल एक्सपिरियन्स होता कारण म्हणजे त्याचं पण टाईम त्याचं टायमिंग खूप अफाट असतो, त्याच्याकडून जी एनर्जी पास होते, सो ती मॅच करताना किंवा त्याला त्या ॲक्शनला तशी रिॲक्शन द्यायला मजा येते, त्यामुळे ते खूप असं 1-to-1 टेक टू टेक खूप छान झालं दोघांमध्ये. त्यामुळे आय थिंक ती फिल्ममध्ये पण ती केमिस्ट्री तशी ऑन स्क्रीन पण वर्कआउट झाली आहे होपफुली. ओके. ओव्हरऑल फिल्मचा शूटिंगचा तुझा अनुभव कसा होता, किती धमाल केलीत तुम्ही? शूटिंगचा अनुभव कडक होता, फक्त माझ्यासाठी तो खूप सोपा होता. त्याचं कारण असं होतं की 5 सीन समजा दिवसात शूट होणार असेल त्यातले माझे 2 असायचे, त्यामुळे मी सकाळी 8 यायचो, 10 मी रिकामा असायचो 10-11, त्यामुळे माझा खूप निवांत आणि चिल एक्सपिरियन्स होता अख्ख्या शूटिंगचा. आणि मला विशाल सरांना सांगायला आवडेल की असे रोल आणि असे शेड्यूल मला अजून पुढेही खूप करायला आवडेल 2-2 सीन्सचं. आता बांबू तर येतोय, तुझं पुढचं काम काय आहे या वर्षातलं? ह्याच्या पुढेही आता मी काय करतोय अजून मलाही माहीत नाही आहे. ॲक्च्युली काही सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत पण त्यांच्या डेट्स अजून डिक्लेअर व्हायचे आहेत. सो त्या काही सिनेमांवर आता काही रिलीजला आहेत तर काही तर शूट होतील मोस्टली पुढच्या काही महिन्यात. सो अजून कन्फर्म किंवा असं ऑफिशियल कुठलंच काही झालेलं नाही आहे, सो मी लवकरच सांगेन काही झालं ऑफिशियल. ओके. खूप छान पार्थ, तुला या चित्रपटासाठी आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.